मी प्रशांत बाळासाहेब सुतार, मी पुण्यामधून आहे आणि बाय बॅकग्राऊंड मी व्यवसाय करतो इलेक्ट्रिशियन, आणि त्याचबरोबर माझा दुसरा एक छंद म्हणून मी आर्टिस्ट म्हणून म्युरल्स नेमप्लेट्स वगैरे करतो. आणि अतिशय जबरदस्त सर, ह्या फॅमिलीशी जॉईन कधीपासून झाला आहात आणि आपला अनुभव काय आहे तो आम्हाला ऐकायचा आहे, कारण की अतिशय जबरदस्त असे घामाची आंघोळ आणि सर आम्हाला तुमचं वय सुद्धा ऐकायचंय सर. येस येस नक्की. मी ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालो म्हणजे माझं वाढलेलं वजन, त्यानंतर गुडघे दुखी, तास दुखी, आठवड्यात 2-3 वेळा तरी पित्ताचा त्रास व्हायचा, त्यामुळे पूर्ण लाईफ डिस्टर्ब होत होत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपचन तर खूप होत, ऍसिडिटी झाली म्हणजे अपचन होतच. ह्या कम्युनिटीमध्ये मी मे महिन्यामध्ये जॉईन झालो, त्याच्या अगोदर माझी मिसेस रागिणी सुतार या जानेवारीमध्ये जॉईन झाल्या होत्या. त्यांचे झालेले बदल म्हणजे खूप अमेझिंग असे बदल होते 3 महिन्यामध्ये, ते पाहून मी ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालो. आमचे ग्रेट कोचेस महेश खेडकर सर, त्यांचे खूप खूप आभारी आहे की आम्ही आता खूप मेडिकल फ्री असं लाईफ जगत आहे. म्हणजे सर तुमचा सुरुवातीला विश्वास नव्हता, म्हणजे तुम्ही मॅडम जानेवारी जॉईन जॉईन झाल्यात आणि तुम्ही मे मध्ये जॉईन झालात. हो हो येस, आपला हा कॉल सर्व समोर आपण रिझल्ट बघितल्यावर आपोआपच घरातले सगळे जॉईन होत राहतात सर. हा माझा पहा पाहू शकताय, सरांचा पहिल्यांदा विश्वास नव्हता. सर्व नवीन पार्टिसिपेटला हेच सांगू इच्छितो की जोपर्यंत या कॉल मध्ये पार्टिसिपेट करत नाही तोपर्यंत या कॉलची जादू आपल्याला समजत नाही. येस सर. मी सांगू इच्छितो असं की माझं पहिल्या महिन्यामध्ये मी जेव्हा जॉईन झालो तर पहिल्या 8 दिवस मला असं वाटायचं की पहिल्या दिवशी तर असं वाटत होतं हे मी सहज करू शकतो सगळं, पण 10 मिनिटानंतर मी बाजूला जाऊन बसलो होतो. तोपर्यंत माझ्या मिसेसचा वर्कआउट पूर्ण एकटाच चालू होत, तर 10 मिनिटातच मी पूर्णपणे घामाघूम झालो आणि पुढे पायी उचलत नव्हता. त्याच्यानंतर मग मी संतुलित आहार, सकस संतुलित आहार हा आपल्या जगातला नंबर 1 आहार चालू केला 2 तारखेपासून. तेव्हापासून जे चालू केलं तर आतापर्यंत त्याला अजिबात सोडलेलं नाही आणि इथूनही पुढे सोडणार नाही, आणि त्याच्यामुळे जो स्टॅमिना वाढला आहे तो आज तुम्ही बघितलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं येस सरांचा येस येस हा बिफोर आफ्टर पाहू शकताय सर्व सर. आणि हा पण जुनाच आहे, 100 दिवस झाले होते मला त्या दिवशी काढलेला. येस पाहू शकताय सरांचा बिफोर आणि त्यानंतर सरांचा स्लिम फिट असे आफ्टर पाहू शकताय तुम्ही सर्वजण, अशी अतिशय जबरदस्त पहा पोटाचा नगारा सरांचा आणि त्यानंतर आफ्टर मध्ये अतिशय सुंदर असं स्लिम फिट आणि आता तर तुम्ही पाहू शकताय लाईव्ह तुम्ही सरांना. येस अतिशय अमेझिंग. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर एक नाही तर हजारो डिसऑर्डर्स घेऊन या कॉल वरती आले होते आणि त्यामध्ये काय बदल वाटतो सर तुम्हाला? पहिल्या महिन्यामध्ये ज्या सकस संतुलित आहार चालू केला तर सुरुवातीला जे पित्त वगैरे होत ते 15 दिवसातच मला बऱ्यापैकी 90% फरक पडला होता. त्यानंतर गुडघे दुखी आणि तास दुखी याच्यातही 90% फरक पडला होता. आता तर काही दुखत नाही, आता तर 100% मला हे. आणि पहिल्या महिन्यामध्ये मी 7 किलो वजन कमी केलं होतं सर. येस अभिनंदन अभिनंदन सर, तुमचं 1 महिन्यात 7 किलो वजन कमी केलं, खूप खूप अभिनंदन सर. हे कशामुळे झालं असं वाटतं, कशाची जादू आहे? आपले ग्रेट कोचेस जे सांगतात ते ऐकणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर वर्कआउट हा 20% मॅटर करतो आणि सगळ्यात 80% जो मॅटर करतो तो आपला हा सकस संतुलित आहार जो आपण रोज घेतो. येस जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि या आहार आहार मार्गदर्शन कोचेसच वेळोवेळी मार्गदर्शन वर्कआउट आणि सकस संतुलित आहार या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये
आपल्याला वावासा रिझल्ट येतो. मी सर्व पार्टिसिपेटला इथं सांगू इच्छितो, सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तीपरत्वे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव, वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. तरी सर्व पार्टिसिपेटने याची काळजी घ्यावी. येस सर, अजून काय अनुभव आहे सर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल, सुरुवातीची लाईफस्टाईल मे महिन्याच्या अगोदरची, आत्ताची लाईफस्टाईल, यामध्ये काय बदल केले सर तुम्ही? पहिली अशी सवय होती की रात्री 12-1 वाजेपर्यंत जागायचं, विनाकारण जागायचं, टीव्ही बघणं. त्याच्यानंतर सकाळी उठणं, उशिरा उठणं व्हायचं, त्यामुळे 7:30-8 वाजायचे. त्यामुळे कामाला सुद्धा उशीर व्हायचा आणि कामात भरपूर आळस यायचा त्याच्यामुळे. आणि जेव्हा मी हा सकाळ संतुलित आहार चालू केला त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यात लाईफस्टाईल मध्ये चेंज झाला. सकाळी मी 4:30 वाजता उठायला चालू केलं. ते आतापर्यंत आता गजर नाही न लावताही मला जाग येते. रात्री 12 वाजता झोपलं तरी 4:30 बरोबर जाग येते. हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे की सूर्य उदय व्हायच्या अगोदर आपण उठतो आणि त्यात तो सकाळ संतुलित आहार घेतो. सकाळची जी ऑक्सिजन लेवल खूप छान असते त्यात आपण वर्कआउट करतो. खूप अमेझिंग बदल होतो सकाळच्या वर्कआउट मध्ये आणि त्याच्याबरोबर घेतलेला सकाळ संतुलित आहार बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं माझं मे महिन्यात होतं वजन 83.800 किलोग्रॅम आणि माझं 100 दिवसातच मी 67.6 ग्रॅम वर गेलो होतो. तेही आतापर्यंत, त्या महिन्यापासून आतापर्यंत मी 68, 68.5, 69 याच्या दरम्यान असतो. येस, या कॉल वरती सर्वांना सांगू इच्छितो कारण की एक्झरसाइज आणि आपल्या वर्कआउट सहित सकस संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराचं कॅलरी मॅनेजमेंट होतं. त्यामुळे आपल्या शरीराची वजनाची लेवल ही म्हणजे अजिबात हलत नाहीये. आपल्याला उंचीनुसार जो आयडियल वेट जेवढं वजन पाहिजे तेवढंच राहतं. अतिशय मस्त. आणि सरांनी सांगितलं त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये बदल झाला. पुरंपारच आपण लक्षात ठेवा, सर्वांनी लक्षात घ्या की लवकर उठायचं, लवकर झोपायचं हे नित्य नियम होता. परंतु आताची लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे. आपण काय करतो, उशिरा उठतो आणि उशिरा झोपतो. त्याचे परिणाम आपल्याला खूप वाईट पाहायला मिळतात. अतिशय छान असा रिझल्ट आहे सरांचा. सर तुम्ही या सर्व आयुष्यात झालेल्या बदलाचं श्रेय कोणाला द्याल? सगळ्यात महत्वाचं श्रेय म्हणजे माझे ग्रेट गुरु महेश खेडकर सर, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याच्याबरोबर माझ्या मिसेसने सुद्धा मला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे मी तसं तसं माझ्यात बदल घडवत गेलो. त्याच्याबरोबर वर्कआउट 20% केला पण 80% सकस संतुलित आहाराबरोबर राहिलो आहे. मी थँक्यू म्हणेल माझे ग्रेट कोच महेश खेडकर सर आणि मार्क्यूस सर, ज्यांनी हा आहार बनवला आणि जो आपल्यासाठी खूप चांगला आहे. आणि आपल्या सिस्टीमलाही खूप थँक्यू म्हणेल, कारण ही सिस्टीमच उभी नसती तर माझ्यात हा बदल झाला नसता. येस, आपल्या सिस्टीम मध्ये खूप जबरदस्त असे रिझल्ट आलेले आपण सर्वांनी पाहिले आहेत. सर, या फॅमिलीमध्ये तुम्ही किती दिवस जॉईन राहणार आहात सर? जाईपर्यंत. येस, सरांनी एका शब्दामध्ये सांगितलेलं आहे, आयुष्यभर सर या कॉलशी जॉईन राहणार आहेत. खूप छान आणि जबरदस्त असा वर्कआउट सर केलेला आहे. सर, आम्हाला सर्वात महत्वाचं तुमचे कोच रागिनी मॅडम यांच्याशी बोलायला आवडेल. सर, रागिनी मॅडमशी आम्ही बोलू इच्छितो.